नागपुरातील वाठोडा परिसरातील मंदिर आणि विहार हे महानगरपालिकेच्या जागेवर असून यावर मनपा प्रशासनातर्फे अतिक्रमण हटवण्याचे नोटीस लावले आहे. याच मुद्द्यावरून नागपूरच्या पूर्व नागपुरात राजकारण चांगलंच पेटलं आहे. महायुतीचे नेते आपसात आमोरासमोर आले. अतिक्रमणाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी कृष्णा खोपडे करत आहे, तर अतिक्रमणाचा विरोध हा आभा पांडे यांच्याकडून केला जात आहे. याच विरोधात आज अनेक सामाजिक संघटना एकत्र येऊन धरणं प्रदर्शन केलं गेलं. संघटनाचे लोक निषेध करायला आलेले आहेत, कारण 3 दिवसा अगोदर नागपूर सुधार प्रन्यासवर इथे स्थानीय आमदारांच्या प्रेशरनी नागपूर सुधार प्रन्यासनी एक नोटीस बजावली. त्या नोटीसमध्ये 3 दिवसात मंदिर आणि बौद्ध विहार हे दोन्ही पाडण्याचा त्याच्यामध्ये ऑर्डर त्यांनी त्या पत्रामध्ये नमूद केले आहे. त्या निषेधार्थ आम्ही काल प्रेस परिषदसुद्धा घेतली आणि अधिकाऱ्यांना सुद्धा जाऊन भेटलो. आमचं डेलिगेशन गेलं इथल्या सगळ्या नागरिकांचं आणि आज इथे शांतीप्रिय शांतीपूर्ण असं धरणं निदर्शन आम्ही इथे करत आहोत की असं आता काहीही खपवून घेणार नाही, कारण हे जे बांधकाम आहे ते 23 वर्षाआधीचं बांधकाम आहे. या दोन्ही बांधकामाला 23 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्याचबरोबर जी यादी नागपूर महानगरपालिकेनी NIT नी सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली होती, मंदिर तोडण्याची जेव्हा कारवाई झाली होती कोर्टाकडनं, तेव्हा हे दोन्ही मंदिर त्याच्यात नव्हते. याचाच अर्थ असा आहे की हे मंदिर त्या यादीमध्ये नव्हते, म्हणूनच ते अतिक्रमण त्या मंदिराचं कुठेही झालेलं नाही, अवैध निर्माण कुठे झालेलं नाही हे त्याच्यावरनंच सिद्ध होते. परंतु इथल्या स्थानीय आमदारजींनी काहीतरी स्वतःचं बनवायला आणि काहीतरी स्वतःचा इगोला धरून त्यांनी इथे दोन्ही विहार आणि हनुमानजीच्या मंदिराला जे नोटीस देण्याचं काम केलं आहे, जे पाप केलं आहे, ते पाप आम्ही इथली जनतेबरोबर कधीही खपवून घेणार नाही. आमदार साहेबांनी काल कोणत्या तरी पत्रकारांना सांगितलं की हे जे सगळं सुरू आहे ते इथे खेळ मैदान नाही आहे. मी आमदार साहेबांना विचारते, हो तुम्ही कुठे खेळ मैदानांना वाव दिला? आजपर्यंत पूर्व नागपुरात तुम्ही किती खेळ मैदानं बांधले? आणि हे जे तुम्ही सगळी इथली जमीन बघता, हे काय 4-5 हजार स्क्वेअर फीटमध्ये तुम्ही का मैदान बांधणार आहात? आणि 15 वर्षापासून तुम्हाला मैदान आठवलं नाही, आता निवडणूक आली म्हणून तुम्हाला मैदान आठवतंय. आणि तुम्हाला मी विचारते, डिप्टी सिग्नल, भरतवाडा, मिनी माता नगर, इथे कुठे तुम्ही मैदानं बांधले? फक्त मैदानांना, ओपन प्लॉट्सला बाउंड्री वॉल करून तिथे 2-4 ग्रीनचे जिमचे आयटम टाकून एक कोणत्याही ग्राउंडचा बांधकाम होत नाही हे त्या आमदारांनी लक्षात ठेवावं. कारण तसं आहे की साईचा प्रोजेक्ट जो आला, आमदार साहेब सांगतात मी साई आणलं, साईबाई सांगायचं नाही, आता जनता काही ऐकणार नाही. साईचा प्रोजेक्ट जो आणलाय तो आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी आणलाय. ते तर गडकरी साहेबांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे की गडकरी साहेब जे काही पूर्व नागपूरमध्ये करतात ते कृष्णा खोपडेच्या खात्यात जातं. आमदारांनी स्वतः सांगितलं पाहिजे की त्यांनी काय केलं. अरे मी जिथनं निवडून येते तो पूर्ण प्रभाग हा पूर्व नागपूरचा आहे, परंतु त्यांनी प्रेसला सांगत असताना सांगितलं तिकडचे लोक इकडे येऊन राजकारण करतात. आता तुम्हालाच मी विचारते, हा मंदिर तोडण्याचा विषय हा काही राजकारणाचा विषय आहे का? हा आमचा धार्मिक आस्थेचा विषय आहे आणि म्हणून आम्ही सगळे एकत्रित झालो आहोत आणि आम्ही कुणालाही इथे बोटही लावू देणार नाही. मंदिराचा विषय असो, हनुमानजीचा किंवा बौद्ध विहाराचा विषय असो, इथले सगळे नागरिक आता एक झालेले आहेत, कारण आम्हाला इथे अन्याय कुणाचाही सहन करायचा नाही आहे. आणि काल आमदार साहेबांनी जसं म्हटलं की इथल्या काहीतरी लोकांनी अप्लिकेशन दिलेली आहे, कंप्लेंट केली आहे. अहो आमदार साहेब, तुम्हाला मी विचारते की जर कुणी इथल्या नागरिकांनी जर मंदिराच्या विरोधात किंवा बौद्ध विहाराच्या विरोधात जर तुमच्याकडे तक्रार केली असेल तर त्यांचं नाव इथे जाहीर करावं, नाहीतर तुम्ही आमदारकीचा इस्तीफा द्यावा. नाही, हा आंदोलन ती कारवाई थांबेपर्यंत, जोपर्यंत प्रशासन आम्हाला सांगत नाही, कारण आम्ही जेव्हा काल डेलिगेशन घेऊन गेलो तेव्हा अधिकाऱ्यांना सांगितलं की याबाबत तुम्ही खात्री करून घ्या, तुमचे जे पूर्व नागपूरचे ईस्ट डिव्हिजनचे अधिकारी जे सतत दबावामध्ये, एका आमदाराच्या दबावामध्ये काहीही करायला तयार आहेत,
ते त्यांना विचारा आणि आम्हाला सांगा की त्यांनी ही नोटीस कशा प्रकारे बजावली. जर नियमबाह्य बजावली असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. जर ह्या लेआउटमध्ये कोर्टाचा वाद होता, कोर्टाने स्थगनादेश दिला, तर एनआयटीच्या अधिकाऱ्यांनी हे दोन्ही मंदिर पाडण्याकरता नोटीस कशी बजावली हा आमचा प्रश्न आहे. ठीक आहे.